एक संतापजनक बातमी हाती येते आहे. खेड तालुक्यातील युवा सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाबाजी पवळे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या प्रकरणी पवळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती कल्पेश बानखेले यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाबाजी पवळे हे माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवतात. दरम्यान बाबाजी पवळे यांना 97 30 95 51 51 या अनोळखी मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीनं मॅसेज करून तू फक्त दिस तर तुला नक्कीच मारणार असा मॅसेज टाकून जीवे मारण्याची धमकी दिली आहे असंही पवळे यांनी फिर्यादीत नमूद केलंय. याबाबतचा पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस करतायत. या धमकीमुळे सर्व स्थळातून निषेध देखील व्यक्त केला जातोय. मी बाबाजी पवळे आरटीआय कार्यकर्ता असून मंगळवारी रात्री 10:30 दरम्यान एका अज्ञात नंबरवरून मला फोन येत असताना मी उचलले नाही तर सदर व्यक्तीला मी सांगितलं, मेसेज करून सांगितले असता काय काम आहे आपले. तर सदर व्यक्तीने मला फोन उचलायचं वारंवार सांगून मी फोन न उचलल्याने रात्री 12:00 सुमारास तू फोन उचल अन्यथा तू दिसेल तिथे तुला मी नक्कीच मारणार आहे असा मेसेज करून मला जीवे मारायची धमकी दिली. तरी पोलिसांनी ताबडतोब सदर व्यक्तीवरती कारवाई करण्यात यावी व मला पोलीस संरक्षण द्यावे अशी मी मागणी करतो. ब्युरो रिपोर्ट शिवनेर प्राइम खेड. शिवनेर प्राइम टाइप करू, सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाइक करा आणि शेअर करा.